नमस्कार, महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपले लोकप्रिय चॅनल माय राणी आय राणी न्यूज चॅनल। आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे। आजची महत्त्वाची बातमी आहे, सारगाव येथील तरुणांनी वृक्षारोपण केलेल्या वृक्षांना पाणी उपलब्ध करून दिले। सविस्तर बातमी अशी, राष्ट्रधर्म युवा मंच शाखा सारगाव सर्व तरुण मित्र मंडळी तसेच गावकरी मंडळी सारगाव तर्फे वृक्षारोपण करण्यात आलेल्या झाडांना पाणी देण्यात आले। यामध्ये विशेष गोष्ट अशी की श्री जवाहरलाल म्हणजे जोहरी शेठ बाबू शेठ ठाकरे यांनी पाणी टँकर उपलब्ध करून देऊन तसेच मनोज सज्जन सिंग पाटील यांनी ट्रॅक्टर उपलब्ध करून झाडांना वृक्षारोपणासाठी मदत केली। या सारगाव हे जळगाव जिल्ह्यातील अतिशय आदर्श गाव आणि आदर्श गावामधील तरुण देखील उत्कृष्ट असे कार्य करत असतात। या कार्यामध्ये वृक्षारोपण हे सर्वात मोठी उपलब्धी आहे। वृक्षारोपण केलेल्या वृक्षांना पाण्याची उपलब्धता म्हणून तरुणांनी जोहरी शेठांकडून टँकर उपलब्ध करून या ठिकाणी पाणी उपलब्ध करून दिलेले आहे। आपण पाहत आहोत की प्रत्येक तरुण हा समाजाचा कामासाठी झटताना आपल्याला दिसत आहे आणि स्वतः वृक्षारोपण केलेल्या वृक्षांना पाणी घालताना या ठिकाणी दिसत आहे। सारगाव हे आदर्श गाव आहे। या ठिकाणी आदरणीय परमपूज्य आचार्य वेरुळकर गुरुजी, गुरुदेव सेवा मंडळ नांदुरा आश्रम तसेच हबप मनोज महाराज चौबे गुरुदेव सेवा यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे। सर्व तरुण हे रविवारी एकत्र येतात आणि रविवारी एकत्र आल्यानंतर समाजाला प्रयत्नशील अशा कामामध्ये सहभाग नोंदवतात। या ठिकाणी वृक्षारोपण करताना आपल्याला हे तरुण दिसत आहेत। आपण प्रत्यक्षरित्या तरुणांनी केलेली मेहनत आपण पाहणार आहोत। सगळे होतीन होतीन आहे सगळे, पण जरा टाइम देणार पडेल त्या गोष्टीचे। नाही म्हणजे दिवस देणार कधी म्हणलं 50 आहे एका दिवसात म्हणाल तिकडून टिकून घाई कमी कर भगवान
नंतर बघतो ते चालू नाही पाहणार सुद्धा नाही लवकर बस पहला